मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता. या सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्या, अर्थकारण, त्यांच्याशी संबंधित असलेलं राजकारण या सगळ्याच घटकांचं वास्तवदर्शी चित्रण करण्यात आलं होतं. मुळशी पॅटर्न हा केवळ एक सिनेमाच नव्हता, तर ते एक जळजळीत वास्तव होत, एक स्टेटमेंट होत. त्याचाच एक घटक म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या 14 साथीदारांविरोधात शेअर मार्केटमध्ये 4 कोटी रुपये गुंतवल्यानंतर त्या बदल्यात 20 कोटी रुपयांची एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याने 6 महिन्यांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे समोर आले नसल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय. गेल्या 6 महिन्यात पोलिसांना या प्रकरणात कोणताच प्रकारचा पुरावा न सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकंच नाही तर पोलीस हे गजा मारणेला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असंही बोललं जात आहे. एका शेअर ट्रेडिंग मध्ये 4 कोटी रुपये गुंतवल्यानंतर त्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करून एका व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेनं गुंड गजानन मारणे याच्या मुसक्या आवळल्या होत्या. पुण्यातील गँगवॉर आणि पुण्यातील टॉप 10 गँगस्टर्स यांनी माजवलेली दहशत याचा आढावा घेणारा लेट्स अप मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यातील टॉप 10 गँगस्टर्स मध्ये पहिलं नाव आहे ते गुंड पप्पू गावडे याचं. निलेश घायवळ टोळीचा प्रमुख साथीदार असलेला संतोष उर्फ पप्पू गावडे हा गुंड निलेश घायवळचा राईट हँड म्हणून ओळखला जायचा. खुनाच्या आरोपाखाली त्याला शिक्षा झाली होती. मात्र सुटका झाल्यानंतर गजा मारणीच्या गुंडांनी पप्पू गावडेचा खून केला. आज पण पप्पू गावडे विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गँगस्टर्स मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं नाव आहे ते गुंड श्याम दाभाडे याचं. पुण्यातील तळेगाव परिसरात गुंड श्याम दाभाडे याची दहशत होती. पुण्यात श्याम दाभाडे विरोधात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, किडनॅपिंग आणि वसुली यांसारखी जवळपास 20 गुन्हे दाखल आहेत. श्याम दाभाडे याने माजी महापौर सचिन शेळकेचा खून केला होता, त्यामुळे पुणे पोलीस हे श्याम दाभाडेच्या मागावर होते. पोलिसांना एक दिवस टीप मिळाली की श्याम दाभाडे हा सिंदखेड तालुक्यात लपलेला आहे. तेव्हा पोलीस एन्काउंटर मध्ये श्याम दाभाडे मारला गेला. या गँगस्टर्स मध्ये तिसऱ्या क्रमांकाचं नाव आहे ते गुंड संदीप मोहोळ्याचं. मुठा गावातील एका तरुण पैलवानाने जेव्हा गुन्हेगारीच्या विश्वात पाय ठेवला तेव्हा सगळ्यांचीच झोप उडाली. अगदी 20व्या वर्षी संदीप मोहोळ्याने एका ताकदवान माणसाचा खून केला होता. तेव्हापासूनच लोकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली. संदीप मोहोळ याने गरीब आणि शेतकऱ्यांना परेशान करणाऱ्यांना चांगला चोप दिला होता. त्याच काळात महाराष्ट्रातील तरुण पिढी ही संदीप मोहोळच्या लुकची कॉपी करत होती. राजकारणात उतरल्यानंतर संदीप मोहोळ हा आधी सरपंच झाला आणि त्यानंतर मुठा कामगार युनियनचा प्रदेशाध्यक्ष झाला. आणि या कारणामुळे पुढे चालून मारणे गटासोबत संदीप मोहोळची दुश्मनी वाढली. एक दिवस पौड रस्त्यावर गणपती समोर संदीप मोहोळ याची हत्या करण्यात आली. या गँगस्टर्स मध्ये चौथ्या क्रमांकाचं नाव आहे ते गुंड आप्पा लोंढे याचं. आप्पा लोंढे उर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे याने 1990 पासून पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आपली दहशत निर्माण केली होती. हत्या, हत्येचा प्रयत्न, धमकी देणं, भीती घालणं असे अनेक गुन्हे आप्पा लोंढेंवर दाखल आहेत. मात्र काही अनोळखी व्यक्तींनी गोळ्या मारून आप्पा लोंढेचा खून केला. पुण्यातील टॉप 10 गँगस्टर्सच्या यादीत 5व्या क्रमांकाचं नाव आहे ते विठ्ठल महादेव शेलार. विठ्ठल शेलार हा मूळचा मुळशीतील एका गावचा. विरोधी गँगमधील मुलांचा खून करण्यात तो अगदी माहिर होता. विठ्ठल शेलार हा पुण्यातील मोक्का मधील फरार आरोपी असून त्याच्यावर पुणे परिसरात खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्याने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. या यादीमध्ये 6व्या क्रमांकाचं नाव आहे ते गुंड राकेश भरणे याचं. पुण्यात राकेश भरणे याची दहशत आहे, तर त्याच्या विरोधात जाणाऱ्यांची काही खैर सुद्धा नाहीये. त्याच्या गँगमध्ये अनेक शार्प शूटर सुद्धा आहेत. टॉप 10 गँगस्टर्सच्या यादीत 7व्या क्रमांकाचं नाव आहे ते शरद मोहोळ याचं. पुण्यात मोहोळ गँग ही जास्त ऍक्टिव्ह आहे. त्यांच्या विरोधात पुण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत, ज्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणं, दहशत निर्माण करणं यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. गँगवॉरच्या माध्यमातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून निलायन टॉकीज जवळ एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. या यादीत 8व्या क्रमांकावर येतो तो गुंड बाबा बोडके. खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असलेला बाबा बोडके हा गुंड एकेकाळी पुण्याचा दादा म्हणून ओळखला जायचा. मात्र आता बाबा बोडकेने भाजपशी हात मिळवणी केली आहे.
आणि त्याला आता राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे। तर यामध्ये 9व्या क्रमांकाचं नाव आहे ते निलेश घायवळ याचं। घायवळ आणि गजानन मारणे यांच्यातील वैमनस्य खूप जुने। यांच्या गँगवॉर मध्ये अनेक जणांनी आपला प्राण गमावलाय। सन 2010 मध्ये सचिन कुडले याचा दत्तवाडी परिसरात खून केल्यानंतर निलेश घायवळ हा चर्चेत आला होता। निलेश घायवळ हा गुंडा असला तरी त्याने त्याच्या भागात सामाजिक कार्य सुद्धा केलेले। टॉप 10 गँगस्टर्सच्या यादीत 10व्या क्रमांकाचं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे गजानन मारणे। गजानन मारणेला 2014 मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती। जेलमध्ये बसूनच तो आपल्या गँगला ऑपरेट करायचा। गजानन मारणेवर खून, खुनाचा प्रयत्न आणि मोक्का असे गंभीर गुन्हे दाखल होते। मात्र आता यातून त्याची सुटका झालीये। यासारख्या वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।